माझ्या मल्हारला बरं करायला ना देवाचं जे काही करावं लागेल ना ते सगळं करणार आहे. त्याला माझं गाराणं ऐकावंच लागेल. माझ्या मल्हारला बरं करावंच लागेल त्याला. टेन्शन टेन्शन मुळे ना माझं तर डोकं उठलंय. अरे पूर्वी उमा तोंड वर करून बोलायची नाही आणि आता तर काय चक्क फाड फाड बोलते उलट उत्तर देत. सगळं ना त्या मिरेपासून शिकले ती. समू काय पण कर बाबा ही पिढा एकदाची बाहेर घालव. मल्हारला समजाव. आई 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 प्लीज प्लीज तू मीराचा विषय काढू नकोस इकडे. प्लीज माझं ना डोकं उठतं तिचं नाव काढलं की. अरे उठणारच का टेन्शनच ना. तू बैस जरा मी डोक्याला मालिश करून देते म्हणजे डोकं जरा शांत राहील तुझं. बोला. बरे का सुरुवात केली मी. कसली? मीराच्या डिवोर्सची. जोरदार प्रयत्न सुरू केलेत. मला रिझल्ट हवेत रिझल्ट कळलं तुम्हाला? म्हणजे मिनटा मिनटाला फोन करून ना फालतू बडबड करू नका माझ्या बरोबर. मुद्दा सांगा अपडेट द्या मला. मीरा डिवोर्सला हो म्हणाली. डिवोर्स पेपर्स पाठवले तिने आणि मल्हारने ते डिवोर्स पेपर साइन केले. त्यांचा डिवोर्स झाला हे ऐकायचंय मला. कळलं तुम्हाला? बापरे कुठं कुठे पोहोचलास तू. अहो हे सगळं करायला ना पैसे लागतात. इतकं सोपं नाही आहे ते. पैसा आहे माझ्याकडे. तेच म्हणते ना मी पैसे तुमच्याकडे आहेत. तेच पैसे माझ्याकडे आले ना की मग मी फास्ट काम करेन. आजच दिले होते ना तुम्हाला पैसे. मग आधी ते वापरा. अरे पण जशी प्रोग्रेस होईल तसे तुम्हाला पैसे मिळत राहतील. कळलं? ठेवा आता फोन. काय सांगू समू घरातलं वातावरणच बिघडून गेले. घराच्या टेन्शनने माझं तर रोज डोकं उठते बघ. जाऊ दे काय या घरातल्या लोकांसाठी एवढं केलंय मी पण या लोकांना काही आहे का किंमत? जाऊ दे ना. काळजी करू नको साई सगळं ठीक होईल. काही ठीक होणार नाहीये. जोपर्यंत ती पिढा या घराच्या बाहेर जात नाही ना काही ठीक होणार नाही. आधी त्या पिढ्याला घराच्या बाहेर काढ. या सगळ्याच मूळ कोण आहे? मीरा. बाबा पाणी. आली पिढा. बाबा पाणी. तुला सांगितलं होतं ना ग तुझ्याच पाणी सुद्धा नकोय मला म्हणून. हा मला इथे सगळं आणून देण्याची काही गरज नाहीये. मी अजून धडधाकट आहे. माझ्या हाताने मी जाऊन सगळं घेऊ शकतो. हा सांग तुझ्या त्या फासोला जाऊन सांग. बाबा तुम्ही प्लीज आईंवर नका ना चिडू. अच्छा आता मला तुझी परवानगी घ्यायला लागणार का? ती बायको आहे माझी. मी तिच्यावर चिडी नाही तर काही करेन. तू कोण सांगणार मला मी काय करायचं ते? तुमच्या मुलाची बायको या घरची सून तेच नकोय आम्हाला. नकोय म्हणून नातं नाकारता येणार आहे का आजी? तुम्ही बघा मल्हार लवकरच बरं होणार आहे आणि मग आम्ही दोघं मिळून ना घर सुद्धा सोडू. ए तू काय ज्योतिषी आहेस डॉक्टर आहेस एक्झॅक्टली कोण आहेस तू? हा तुला काय सगळ्यातलं सगळंच कळतं का? आणि सगळंच कळत असेल ना तर सांग ना मला तो नेमका कधी बरा होणार सांग. मला खात्री आहे मल्हार नक्की बरा होईल. खात्री तर मला पण आहे हिला पण आहे. खात्री सगळ्यांना आहे की तो व्यवस्थित बरा होणार पण तारीख सांग ना मला कधी बरा होणार तो. एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हे कागद आणि हाते इथे ना मला लिहून दाखव की मल्हार कधी बरा होणार ती काय तारीख असणार काय वार असणार सगळं मला लिहून सांग कधी बरा होणार. बोल घे. असं कसं सांगताय? नाही सांगताय तो तू कसं बरं सांगते तो बरा होईल म्हणून. काय होते तुला? काय होत? बाबा मी डॉक्टरांना फोन. ए डॉक्टर बेटांना फोन करायची काय गरज नाही. हा काय मारायला टेकलो नाही मी लगेच.
आई अगं हिला सांग ना जरा इथून जायला. हिच्या आजचं काही नकोय मला. हिचं तोंड बघायचं नाहीये. जा म्हणा इथून. हिच्यामुळे सगळं झालंय. या घरात जे काही चाललंय ना सगळं हिच्यामुळे झालेलं आहे. मल्हारचा अपघात सुद्धा हिच्यामुळे झालाय. सांगितलं ए तो काय म्हणाला कळलं ना तुला? मग ऐकत काय उभी राहिलीस? जा ना मग. मगापासून चांगला होता तो. जशी तू आलीस ना तसं सगळं बिघडलं. त्याचं डोकं दुखाय लागलं. तू जिथं जाशील तिथं वाईटच वाईटच घडणार. जा इथून. पण मी बाबांना औषध देतात. ए मी आहे ना इथे. त्याची आई जिवंत आहे. जा तू इथून जा. निर्लज्जपणाचा कळस आहे. ही नाही जाणार कुठे. मलाच जायला लागेल. अरे पण समू बाबा समू बघितलं हे असंच होत राहणार. तुझ्यामुळे हे असंच होत राहणार. बेळा कुठली. माझा मल्हार बरा व्हावा असं वाटतंय ना तुला? मग कायमची या घरातून चालते. आमच्या पोरांचं काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू जा इथून. मेली घराच्या बाहेर पण जात नाही. देवा मल्हारला बरं कर. डॉक्टर काय सांगतात मला माहित नाही. फॅक्ट्स काय आहेत मला त्याच्याशी देणं घेणं नाही. तुझ्या हातात जगाची सत्ता आहे. सावित्रीने नवऱ्याचा जीव यमराजाकडून परत आणला होता. मी माझ्या नवऱ्याचा हात आणि पाय तुझ्याकडे मागते. माझ्या मंगळसूत्रात माझ्या प्रेमात शक्ती असेल तर तू माझ्या हाकेला ओ दे. कुठूनही मदत पाठव. काहीही कर. पण मल्हार बरा झाला पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा. मीरा तू डॉक्टरांशी बोललीस? अरे करते मी त्यांना. तू चहा पिऊन घे. मग फोन करते. चहा वगैरे सगळं नंतर. तू घे ना अपॉइंटमेंट. हो तू चहा तर पी. मग करते मी. आत्ता आत्ता घे. आत्ता बोलून घे त्यांच्याशी. आय एम सॉरी मी सतत तुला सांगून सांगून इरिटेट करतोय. पण जोपर्यंत मी त्यांच्याशी बोलणार नाही ना मीरा तोपर्यंत माझं लक्ष कुठेच लागणार नाही. प्लीज. बरं ठीक आहे. इरिटेट काय त्यात. करते थांब. हॅलो. नमस्कार डॉक्टर. मी मीरा वसईकर बोलतेय. हा हॅलो मॅडम. अगदी योग्य वेळी फोन केला तुम्ही. मी तुम्हालाच फोन करणार होतो. म्हणजे एक न्यूरोलॉजिस्ट येत आहेत लंडनहून आजच. ओके. मी त्यांना मल्हार बद्दल सांगितले. ते चेक करतो म्हणाले. आपण मल्हारला दाखवूयात त्यांना. काय सांगता डॉक्टर. त्यांची कधीची अपॉइंटमेंट मिळू शकेल? आजच. येऊ शकता तुम्ही आज. अगदी तासाभरात पोहोचला तरी चालेल. आता लगेच? हो या या लवकर या. बरं बरं येतो हा आम्ही. डॉक्टर खरंच थँक्यू थँक्यू सो मच. आलोच आम्ही. काय झालं मिळाली अपॉइंटमेंट? अरे हो एक खूप मोठे डॉक्टर येत आहेत. त्यांची अपॉइंटमेंट आपल्याला मिळाली मला. आणि लगेच जायचं. बरं मी आईंना सांगून आले. आई 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 काय झालं? आई तू धावत का आलीस? काय माझा जप आणि तुमची प्रार्थना फळाला आली. म्हणजे लंडनहून खूप मोठे डॉक्टर आलेत आणि त्यांनी त्यांनी मल्हारला चेकअपला बोलवले लगेच आत्ता. आई माझं मन मला सांगते आपला मल्हारना लवकरच चालू फिरू लागेल. बघा अहो नुसत्या फेऱ्या मारू नका. काहीतरी कृती करा. काय म्हणजे पोरीचा छळ चालू आहे तिकडे. तुम्ही इथे शांत. साधा चौकशीचा फोन केलात ना मल्हारला तुम्ही काल. तर तिरसटासारखं बोलला तुमच्याशी. नाही माझ्याशी व्यवस्थित बोलला तो. काही तिरसटासारखं वगैरे काही नाही. अहो हा आता आजारी असलं की माणसाची थोडी चिडचिड होतेच ना. अशी रोजच चिडचिड केली तर मीराने राहायचं कसं तिकडे? हा तुम्ही माझं ऐका. तिला आपल्या घरी येणार. हो मी डोळ्यांनी बघितलंय कानाने ऐकलंय. खूप छळ होतोय तिचा तिथे. हे बघ आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. की पोरगी एकदा सासरी गेली म्हणजे गेली. हे बघा त्या थेरडीला ना ती घरात नकोय. तुम्ही बजावून आणि ठणकावून सांगा बरं तिला की म्हणा आमची मुलगी आम्हाला काही जड नाही. मीराच्या मनात पण तेच आहे जे मी म्हणतेय. तिला यायचंय आपल्याकडे.
कारण तिला त्रास होतो या सगळ्याचा. हे बघा बाप म्हणून तुम्ही पुढाकार घ्या आणि तिला इथे घेऊन दादा बोलून मग आता माझा ऐक काय जोपर्यंत मी मीराशी बोलणार नाही तोपर्यंत काहीही करणार नाही. अहो आता एक मिनिट डोळे मिट. उघडू नको सा डोळे चीटिंग नाही. आता डोळे जमलंय थोडं थोडं. प्रॉपर प्रॉपर जमलंय. मीरा मी लोकांची स्टायलिंग करतो पण आता तू माझी स्टायलिस्ट झालीस. चला नाश्ता करून पण घे. हे बघ लीला येतोय आपल्या बरोबर. ए नाश्ता नको आहे आता निघूया आपण. नको बरं हॉस्पिटल मध्ये काही खायला मिळणार नाही उशिरही होईल. मग खाऊन घे. चला ना निघूया ना. थोडं थोडं खाऊन पण तू आवर ना. खूप आवडते मला तुझे. तू आवडत. बाबांचा फोन आहे. मी आले सांग लवकर आवर. दादा रेडी आहे. हो दादा रेडी आहे. खाऊन घेतो. हा बाबा. मिरू कशी आहेस बाळा. मी ठीक आहे बाबा. मी कसे आहात. आणि सॉरी हा काल खूपच गडबडीत होते मी म्हणून तुमचा फोन उचलता आला नाही. हो सॉरी काय बेटा तुझी खूप धावपळ चालू असेल ना ग. नाही म्हणजे हीच आपली रोजची काम. वा मल्हार कसा आहे ग. ठीक आहे तो. नक्की. हो माझं बोलणं झालं ना त्याच्याशी. खूप खचलेला वाटला ग. मी भेटायला येतो म्हणलं तर नको म्हणाला. बाबा तुम्हाला पाहणार नाही असं का म्हणाला तो. अहो काय हातपाय चालेनासे झाले की माणसाला जरा येतोच ना स्ट्रेस. तसं झालंय त्याचही. बाळा पण मग आता किती दिवस आहे असं बेड रिडन राहणार आहे तो. आणि डॉक्टर काय म्हणाले. कारण काय तुला सांगतो कांताने जे मला सांगितलं ना ती ऐकून फार हादरून गेलो का मी. ती गेली होती ना ती आली भेटून त्याला. आई. ओहो म्हणाली अजिबातच हातपाय वगैरे हालत नाहीयेत त्याचे आता काय. नाही नाही एवढं काही नाहीये बाबा. मलाही तेच वाटतंय. मी काय तुम्हाला नवीन सांगू. तुम्हाला माहितीये ना आईचा स्वभाव. राईचा उगाच पर्वत करते ती. हो ते आहेच आहे. म्हणूनच म्हटलं आधी तुझ्याशी बोलून कन्फर्म करावं खरं काय आहे ते. आणि डॉक्टर बाबा एक खूप मोठे स्पेशलिस्ट येत आहेत लंडनहून. त्यांची अपॉइंटमेंट मिळाली मल्हारला म्हणून आम्ही मल्हारला त्यांच्याकडे घेऊन जातोय चेकअप साठी. मोठे डॉक्टर मोठं हॉस्पिटल म्हणजे काही सिरियस आहे का. तसं नाही बाबा. काय चांगली ट्रीटमेंट लवकर सुरू केली तर तो चालायला लागेल ना लवकरच म्हणून. बरं मी येऊ का सोबत तिकडे. अहो नाही नाही खरंच काहीच गरज नाहीये. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि वेळेवर गोळ्या घेताय ना तुम्ही. बेटा मी घेतोय का औषधं वगैरे वेळ. तू माझी नको ना काळजी करू. आणि बाकी घरी सगळं ठीक आहे ना ग. हो ठीक आहे बाबा. बर त्याचे आई बाबा म्हणजे ठीक आहेत ते पण टेन्शन आलंय त्यांनाही थोडं. येणारच ना राजा साहजिक आहे. आई वडील आहेत ते. तुझा आवाज ऐकून जीव जरा भांड्यात पडला बघ माझा. मलाही बरं वाटलं तुमच्याशी बोलून. बरं बाबा मी नंतर तुम्हाला आरामात फोन करू. डॉक्टरकडे घेऊन जायचंय ना मल्हारला. ठीक आहे ठीक आहे. बरं मी खरंच नको ना येऊ. मग एकदम खरं. तुम्ही येऊ नका. मल्हार चालायला लागला ना बाबा की आम्हीच येऊ तुम्हाला भेटायला. ये तू म्हणशील तसा. आणि माझी अजिबात काळजी करू नको. स्वतःची काळजी घे. नक्की बाबा काळजी घ्या तुम्ही पण. चला बाय. एकदा का तुझी ट्रीटमेंट नीट झाली ना की बघ तू तुझ्या उजव्या हातानं सुद्धा मस्त काम करशील बघ. तथा असतो.
तुम्ही बघा दादा, अगदी असंच होणार आहे. आणि लवकरच ना धावायला पळायला लागेल तो. हा मग आपण दोघं ना मॅरेथॉन मध्ये भाग घेऊ. माझी खूप वर्षांपासूनची इच्छा आहे मॅरेथॉन धावायची. वा पण मग दोघं नाही, मी पण बघा. नक्की नक्की डन. अरे काय मॅरेथॉन वगैरे नंतर आता चला उशीर होतोय. नाही मी राहतो सलांमध्ये सांगितलंस का उशीर होणार आहे. तीच विसरले. एक काम कर, तू कळव, आम्ही रिक्षा बघतो. चला तुम्ही तू सांग. काय तुम्ही सांगा. काय सांगू. मीराशी बोलत होता ना. हो. मग माझ्या समोर का नाही बोललात, ह्याच बाहेर येऊन का बोललात. म्हणजे माझी मर्जी. मर्जी बिर्जी काय नाही हो, तुमचा माझ्यावरच विश्वास नाहीये. नाहीच आहे, कारण तू वागतेस अशी, माणसानं कसा विश्वास ठेवायचा. म्हणजे तुला ह्या अशा गोष्टी वाढवून सांगण्याची, राईचा पर्वत करण्याची काय गरज होती मला सांग. काय बोलताय तुम्ही. काय काय काय, माझं व्यवस्थित बोलणं झालंय मीरूशी. सगळं तिने मला छान सांगितलं की ती बरी आहे, वल्लरची तब्येत आता सुधारतीये, घरी वातावरण तसं काही काही हे नाहीये म्हटली. काहीच नाही बाबा, सगळं चांगलं आहे. कुठली पोरगी हार्टचा प्रॉब्लेम असलेल्या बापाला मी दुःखाते बॅबे असं सांगेल. हा अहो, आईकडेच पोरी मन मोकळं करतात ना, एवढंही साधं कळत नाही का तुम्हाला. मला माझी मुलगी कळते. धीराचं आहे लेकरू, धोरणी येते. वेळच पडली ना तर कडक स्टँड घेऊ शकते ती, ऐकून नाही येणार कुणाचं, सुनावू शकते. तू उगी ह्या वेड्यावेगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात भरून डोकं नको फिरू माझं. हॅलो कोको सॅलॉन. नेहा मी बोलते. मी कोण, तुम्ही हिरोईन आहात का. नेहा मी मीरा बोलते. मी फोन कट करते तर कळत नाही का तुला, मला बोलायचं नाहीये तुझ्याशी ते. आणि मी परत फोन करते म्हणजे मला खरंच काहीतरी महत्वाचं बोलायचंय, सो प्लीज. बाय मीरा, मी फोन ठेवते. नेहा प्लीज फोन कट करू नकोस. ऐक ना, मॅम किंवा सरांना माझा निरोप देशील, मला यायला उशीर होणार आहे. हे बघ, हे सगळं तू मला नको सांगूस, त्यांनाच कॉल कर डायरेक्ट आणि त्यांनाच सांग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग नेहा. ते मीरा कुठे. सर फोनवर. फोनवर म्हणजे. म्हणजे ती फोनवर बोलतीये सर, तिला बोलायचंय तुमच्याशी. मीरा मी कितीदा सांगितलंय की मी यायच्या आधी ते मला सगळे हजर पाहिजेत म्हणून. काय चाललंय, काय प्रॉब्लेम काय तुझा. हा माझी भाषा कळत नाही का, मुद्दाम करतेस हे सगळं. सर तसं काही नाहीये. मी मग वेळेत का नाही आलीयस तू. काय शिफ्ट कितीची आहे तुझी. कितीची शिफ्ट. आता हे सगळं तू मला फोनवर बोलणार आहेस का, फोनवरूनच नेलाड करणार आहेस तू. सर तसं नाहीये. मी मला आता फोनवर बोलायचं नाही, इथे ये लगेच. सर ऍक्च्युली मला यायला उशीर होणार आहे आज. यार कमाल आहेस यार तू. नाही सिरियसली, म्हणजे हिम्मत कशी काय होती तुझी हे सगळं बोलायची. कालच बोललो होतो ना मी की कुठलेच कारण चालणार नाही म्हणून. सर खूप जेन्युइन कारण आहे. का कोण गेलंय का वर. सर प्लीज असं बोलू नका. अक्कल शिकू नकोस मला, फोन ठेव आणि ये लवकर. सॉरी सर पण मी नाही येऊ शकत. पण का. मला मन लागला हॉस्पिटलला घेऊन जायचंय, थोडा उशीर होईल यायला. प्लीज समजून घ्या प्लीज. मी जर सगळ्यांना समजून घेत बसलो तर सलून कसं चालवणार मी. हा आज तू उशिरा येणार, उद्या दुसरं कोणी सवलत मागेल मग. सर प्लीज आजचा दिवस फक्त, खरंच रिक्वेस्ट आहे. आज यायला उशीर झाला ना तरी रात्री उशिरापर्यंत थांबावं लागेल, मगच मिळेल सवलत. कळलं. चालेल सर मला. मी येते. थँक्यू बाय. संकट खूप मोठी आहेत पण माझा विश्वास आहे हेही दिवस जातील. देवा मला बळ दे.